नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह आणि दाबा बेल उरण तालुक्यातील चिरले ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील गावठाण गावात एकाच दिवशी पाच घराच्या बंद दरवाजाच्या कडीकोंडा तोडून अज्ञात चोरट्यांनी सोन्याचे दागिने रोख रक्कम घेऊन पोबारा केल्याची घटना दहा नोव्हेंबर दोन हजार बावीस रोजी घडली होती या संदर्भात उरण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती चिर्ले ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील प्रथमेश नामदेव मडवी यांची आई सुनंदा नामदेव मडवी ही उडीसा येथे देवदर्शनाला गेली होती तसेच गुरुवार दिनांक दहा नोव्हेंबर दोन हजार बावीस रोजी प्रथमेश नामदेव मडवी हा तरुण दिघोडे येथील कंटेनर यार्ड मध्ये रात्रपाळीसाठी गेला होता त्याच वेळी रात्रीच्या अंधाराचा फायदा उठवत बंद घराच्या दरवाजाची कडी कोंडा तोडल्याचे शेजाऱ्यांच्या निदर्शनास आले घटनेचे गांभीर्य ओळखून प्रथमेश मडवी याला शेजाऱ्यांनी तात्काळ बोळावून घेतले प्रथमेश मडवी यांनी आपल्या घराकडे धाव घेत झालेल्या प्रकरणाची माहिती उरण पोलिसांना दिली पुरण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन घराची पाहणी केली तेव्हा घरातील सामान विखुरलेल्या अवस्थेत तर लाकडी कपाट तुटलेल्या अवस्थेत दिसून आले कपाटातून मौल्यवान दागिन्यांसह साठ हजार रुपयांचा सा ऐवज चोरट्यांनी लंपास केला होता त्याच दरम्यान मडवी यांच्या असलेल्या उमेश मडवी संतोष पाटील रामनाथ मडवी यशवंत पाटील यांच्याही बंद घराच्या दरवाजाची कडी कोयंडा तोडल्याचे सांगण्यात आले होते दुसऱ्या एका घटनेत संतोष पाटील हे पनवेल येथे वास्तव्य करत असल्याने व त्यांची आई ही मुलीच्या डिलिव्हरीसाठी मुंबई येथे गेली असल्याने त्यांच्या घरातील लोखंडी कपाट तोडून सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एक लाख पंचेचाळीस हजार रुपयांचा ऐवज घेऊन याबाबतची तक्रारही उरण पोलीस ठाण्यात गुरुवार दिनांक नोव्हेंबर रोजी दाखल करण्यात आली होती या संदर्भात सहाय्यक पोलीस निरीक्षक व्ही आर राजवाडे हे उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करत आहेत परंतु एक महिन्याचा कालावधी लोटला असतानाही अज्ञात चोरटे पोलिसांच्या हाती न लागल्याने रहिवाशांमध्ये मात्र भीतीचे वातावरण पसरले वादळवारा लाईव्ह साठी अनंत नारंगीकर उरण नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल ऐकन